काय घेऊन चाललं भैया? सीधा घेऊन चाललो. सीधा सीधा काय? अच्छा भाकरी गरमागरम सिल्वरची बर का? बघा किती तुझे लागल्यास. तुषार काय नक्की इथे एवढं भाकरी गोळा गोळा करतोय, काय चाललंय? जागरण आहे भाजी भाकरीचं. भाजी भाकरी जागरण आहे. इथे डेली जागरण असतं. हो. अच्छा मग 365 दिवस कंटिन्यू. शंभर किलो ज्वारी आहे ना? हा शंभर. अजून इकडे नाही झालं, नवीन चुली आहे तिकडे. तुषार आता तो घेऊन चाललाय कुठे? असं आपण पाहूया तुषार कुठे आहे. तुझ्या इकडे चुली होत्या इथे मस्त असा भाकरी चालल्यात, तिकडे काहीतरी धूर दिसतो आपल्या, तिकडे काय? आता तिथं वरण आणि कढी बनवली. वरण आणि कढी? हा. कढी कसली? ही कढी तुम्हाला दुसरी कुठेच भेटणार नाही खायला. अच्छा म्हणजे याच्यामध्ये आम्ही असं इकडे याच्यामध्ये गोड पण असतं, आंबट पण असं, तिकड पण असतं सगळं गोड चिंच. अरे हे बघा इथे जेवण चालू आहे, इथे पूर्ण गावाचं जेवण म्हणतंय. याच्यामध्ये काय म्हणतंय? वरण. वरण वरण म्हणतंय. किती किलो डाळीचं असेल हे? 16 किलो डाळ. 16 किलो डाळ. आणि इकडे काय? कढी. 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 कढी कशी बनते? कढी दही न टाकता, ताक न टाकता दही बनते. गुळ चिंचा आमसूर. हा पण ही वेगळी कढी आहे. ही गोड पण असते, आंबट पण असते, तिखट पण असते. गोड आंबट तिखट. तिखट. आणि बघा पूर्ण गावासाठी बनलेली आहे. आणि तुषार इकडे भाकरी घेऊन आलाय, आता सुरुवात आहे. इकडे दोन ढीक केलेले आहेत तुषारने. अजून हे पूर्ण खाट भरणार आहे, अजून वेळ आहे, त्याला झाकून ठेवतोय. आता परत चाललो तू? हो. आता याच्यामध्ये जिरा राईस आहे, दाखव जरा. अच्छा जिरा राईस केलेला आहे याच्यामध्ये. आता चहा देतोय. चहा पण देतो? हो. अच्छा चहा मी कपाट आले कपाटतोय आणि चर्चा होते. अच्छा पुरीला जा, तुला कसं राखेल टाकायला? तुलाच पण ते तुलाच. तुम्ही कधीपासून भाकरी बनवताय? तुम्ही म्हणजे वयाचे किती वर्षापासून बनवता? 20 वर्षाचा असता नाही शिकला तुम्ही? खतरनाक भाकरी बनवता तुम्ही. दोन्ही हाताने भाकरी बनवता? आज काय इकडे एवढे सगळे पब्लिक आले भाकरी बनवायला? काय चाललंय का इकडे? देवाचा कार्यक्रम आहे. देवाचा कार्यक्रम आहे. आणि असं बोलतात गाव पूर्ण जेव्हा येतं इकडे. आणि वर्षभर दररोज जेवण असतं? अच्छा. आणि भाकरी बनवता तुम्ही? अजून काय काय जागरण कसे कसे असतात, जेवण कशाचं असतं? पाच पक्वन आणि जसं बोलायला असं करतात. होय. तरी पण पंच पक्वान आतापर्यंत कसे कसे जागरण झालं तिथे? भरपूर झाली. पोळ्याची झाली, आमरसाची झाली, आमरस पण बुऱ्याची झाली, बुद्धीची झाली, जेबाबीची झाली, भरपूर झाली. काय बोलताय रवा भाताचं पण झालं. अण्णा आणि तुम्ही आता तुमचं वय आता जवळ 75 पार असेल आणि तुम्ही आता इथं जवळजवळ 50 वर्ष झालं असेल तुम्हाला. इथे 50 वर्षापासून अशी परंपरा चालू आहे आणि सगळेजण इथे येऊन भाकरी बनवतात. तुम्ही सगळे आता नेहमी जागरणाला भाकरी बनवायचा? अच्छा. आणि मग काय महिला मंडळ जेव्हा येतं तेव्हा शिकड तिकड गप्पा टप्पा मंडळीला जेव्हा? अच्छा. वाढून पण येतात. तुम्हाला भाकरी कोणी शिकवली बनवायला? भाकरी कोणी शिकवली बनवायला? भाकरी कोणी शिकवली? मला मला नाही शिकला. अच्छा इकडे बघा स्वयंपाक चालू आहे. आता आपल्याकडे आज आहे ना
सगळ्यात वयस्कर पण नाणे पण आलेले आहेत आणि सर्वात छोटी भाकरी बनवणारी आपल्याकडे आहे. पाहूया इकडे. इकडे बघा सगळे वयोगटातले भाकरी बनवत आहेत. इकडे भाकरी आहे. तुझं नाव काय? बघा आता बनवून दाखवते मस्त. अरे वा तव्यातली तिची आहे ती भाकरी. अरे मस्त केली बघा. हा एक नंबर. आणि गोल पण किती झाली जबरदस्त. नाव काय? पूर्वा. अच्छा आणि कधीपासून भाकरी? आपण एक लास्ट टाइम बघितलं 2 वर्षापूर्वी 2 वर्ष वयाच्या 1.5 वर्षापासून ती भाकरी बनवायची होती. चाकप चपात आहे भाकरी पोळ्या. किती गोल गोल भाकरी झालेली घरी पण रोज करते. खतरनाक शुक्र नाही. चपाती पण करते. ही आपली तयारी का काम करायची? तुला थोडी बाकी आहे. बऱ्यापैकी आपली मोठी भाकरी तयार झाली आहे. तर ते अजून मोठं करायचा प्रयत्न करते. फुगती अरे फुगती पण डेडिकेशन बघा. आपल्याकडे लक्ष फुल फोकसने काम करते. मामी म्हणा आता